आता भविष्यातील गुंतवणूक करायची आहे तर गोविंद पार्क आणि जॅग्वार सिटीमध्येच. हक्काची सावली देणारी माणसं म्हणजेच श्री VNS ग्रुप या ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र मोहोर उमटवली. गोविंद पार्कमध्ये विठ्ठल मूर्ती स्थापना व या यशस्वी प्रोजेक्ट नंतर नवीन 51 एकराच्या NA प्लॉटचा जॅग्वार सिटीचा भव्य प्रकल्प व त्या अंतर्गत 500 प्लॉट्स उपलब्ध. मुख्य प्रवेशद्वार, आकर्षणाचे केंद्र एरोप्लॅन, सोलर स्ट्रीट लाईट, सोसायटी ऑफिस, संपूर्ण सिटीला चेनलिंग कंपाऊंड, 50-40-30 फूट रुंदीचे अंतर्गत रस्ते, स्विमिंग पूल, पाणी कनेक्शन सह सर्व सुख सुविधांपूर्ण. मग आजच आपले स्वप्नातले घर बुक करा. कराड तहसील कार्यालय बाहेर दलित महासंघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कोर्टाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यावर सरकारने तातडीने स्थगिती आणावी व 100-150 वर्ष झालेल्या व कित्येक कुटुंबियांच्या पिढ्या होऊन गेल्या असताना हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्यावर तोडगा काढून सर्व घरे नियमित करावीत व गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत याची सरकारने काळजी घ्यावी या मागण्यांसाठी पहिलं आंदोलन हे कराड येथे केलंय. पुन्हा 21 तारखेला वडूस तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे अशी दलित महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी बोलताना दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे म्हणाले, ज्यांना घरे नाहीत त्यांना तुम्हीच इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना अशा अनेक घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे दिली आहेत आणि आता तीच उद्ध्वस्त करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व शासकीय इमारतीत हे आंदोलक आपले संसार उभा करतील हे लक्षात ठेवा. सुहास पिसाळ म्हणाले, आम्ही कोणतेही अतिक्रमण असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढून देणार. आम्ही सर्वजण आंदोलक व दलित महासंघाच्या पाठीमागे ताकदीने उभे. यावेळी आंदोलक आपल्या बायका पोरांसकट मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकतंच उच्च न्यायालयानं, मुंबई हायकोर्टानं एक निर्णय दिलेला आहे की गायरानातलं निवासी अतिक्रमण जे आहे किंवा सर्व प्रकारचे अतिक्रमण आहे ती काढून टाकावीत अशा पद्धतीचं आदेश हायकोर्टानं दिलेला आहे. खरं म्हणजे गेली अनेक वर्षापासून गायरानातल्या अतिक्रमणाच्या अनुषंगानं कोर्टामध्ये चर्चा चालू आहे आणि महाराष्ट्र शासनानंच हे रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्याच्यावरती हा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे. खरं म्हणजे मुंबईसारख्या, दिल्लीसारख्या, चेन्नई, बेंगलोरसारख्या, कलकत्त्यासारख्या शहरामध्ये दर 10 वर्षानंतर झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण कायम केलं जातं आहे, पण या खेड्यापाड्यातल्या गोरगरीब, भूमिहीन, भटके, विमुक्त, दलित, आदिवासी, OBC लोकांचे अतिक्रमण मात्र कायम होत नाही. जो न्याय मुंबई दिल्लीतल्या झोपडपट्टीतल्या लोकांना आहे तो न्याय खेड्यातल्या माणसाला का नाही, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे यापूर्वीच कायमस्वरूपी व्हायला पाहिजे होती इथे सगळ्या अतिक्रमण, परंतु गावातले जे राजकारणांचे टगे आहेत राजकारणातले, त्या टग्यांच्यामुळं आणि महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळं या गायरानातली अतिक्रमणाचा प्रश्न सातत्यानं लांबत चाललेला आहे आणि म्हणून दलित महासंघाच्या वतीने आज आम्ही धरणे आंदोलन करून सरकारला एवढंच सांगू इच्छितोय की गायरानातली ही सगळी अतिक्रमणं तुम्ही कायम करा, अन्यथा महाराष्ट्रव्यापी आंदोलन आणि लढा आम्हाला उभा करावा लागेल आणि त्यानंतर काय होईल, जी काय परिस्थिती निर्माण होईल त्याला आपण सरकार जबाबदार असेल, आम्ही त्याला जबाबदार असणार नाही. हा दलित महासंघाचा इशारा आहे. नितीन कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, पुसे, सावळी.